नमस्कार मित्रांनो, विया मराठी या यूट्यूब ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना वातावरणातील बदलांमुळे किंवा विशिष्ट पदार्थ तुपकट तेलकट खाल्ल्यानंतर आपला घसा दुखत असतो, त्यामध्ये सूज आलेली असते, बऱ्याच जणांचा घसा खवखवत असतो। तर मित्रांनो, यासाठी आपण बऱ्याचदा मेडिकल ट्रीटमेंट घेतो, औषध गोळ्या घेत असतो, त्यासाठी आपण बराचसा खर्चही करतो आणि आपला वेळही खर्च करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, यासाठी तुम्हाला कुठेही ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही, अगदी घरी बसल्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता। आणि हा उपाय एकदाच करायचा आहे, कारण एकदाच उपाय केल्यानंतर तुमच्या या घशाच्या तक्रारी सहजरित्या दूर होऊन जाणार आहेत। चला तर मित्रांनो, हा उपाय कसा कधी केव्हा करायचा जाणून घेऊयात। मित्रांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेलवर जरूर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कुठलीही माहिती मिस होणार नाही। धन्यवाद मित्रांनो। तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये दिसत असतील त्या 2 वस्तूंची गरज आहे। 2 वस्तूंची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया। मित्रांनो, पहिली वस्तू आहे, तुम्हाला दिसतच असेल ती म्हणजे हळद। मित्रांनो, या हळदीमध्ये अनेक प्रकारचे अँटी बॅक्टेरियल अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात की ज्यामुळे आपल्या घशामध्ये जी सूज आलेली आहे किंवा जे इन्फेक्शन झालेलं आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणच्या जखमा भरून काढण्यासाठी या हळदीचा आपल्याला उपयोग होणार आहे। म्हणून आपण या उपायामध्ये हळदचा वापर करणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे मीठ। बारीक मीठ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। या मिठामध्ये देखील मित्रांनो अनेक असे गुणधर्म असतात की जे आपल्या घशामध्ये जी खवखव होते किंवा जे इन्फेक्शन झालेलं असतं ते चुटकीसरशी दूर होण्यास मदत होते। बऱ्याचदा आपल्याला घशाच्या तक्रारींवर कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो, तो यामुळेच। अशा प्रकारे मित्रांनो, फक्त आपल्याला या 2 वस्तूंची गरज आहे। आता याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूयात। मित्रांनो, याचा वापर करण्यासाठी आपल्याला साधारण 1/2 ते 1.5 ग्लास कोमट पाणी लागणार आहे। कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम पाण्याची गरज आपल्याला या उपायासाठी आहे। तर आपल्याला करायचं काय आहे ते आपण पाहूयात। पहिल्यांदा आपल्याला साधारण 1/2 ते 1.5 चम्मच मीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही चिमूटभर म्हणजे थोडीशी हळद, मिठापेक्षा हळदचं जे प्रमाण आहे ते कमी करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने ते दोघं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, याचा वापर कसा करायचा ते देखील खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, मीठ जे आहे ते पूर्ण विरघडल्यानंतर याचा तुम्हाला फक्त तोंडामध्ये घेऊन गुळण्या करायच्या आहेत, हे प्यायचं नाहीये। जर तुम्ही असं केलं तर तुमचा घसा लवकर बरा होऊन जाईल। घशामध्ये खवखवणे असेल किंवा घशाच्या सर्व तक्रारी तुमच्या चुटकीसरशी दूर होऊन जातील। मित्रांनो, याचा वापर करताना फक्त एक काळजी घ्यायची, पाणी जे आहे ते खूप गरम घ्यायचं नाहीये, कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम तुम्हाला आवश्यक आहे। बघा मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा की हा उपाय तुम्हाला कसा वाटतो।